कर्तव्यगारीच्या बळावर आणि दूरदृष्टीच्या जोरावर स्वराज्याची संकल्पना मांडली ते राजे शहाजी राजे, जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं बिलवरी स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ। ज्या महापुरुषाने हिंदवी स्वराज्याचं देखणं बिलवरी स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिवछत्रपती। ज्या निधड्या छातीच्या वारसदारानं हे देखणं बिलवरी स्वप्न एका हाती आपल्या खांद्यावर लिलया पेललं ते राजा शंभू छत्रपती। भूतलावरील या अलौकिक तथा अद्वितीय महापुरुषांना प्रथम मानाचा मुजरा। तब्बल 750 वर्षानंतर मराठमोळं माणूसबळ एकवटलं, तळहातावर गर्दन पेलून ठामपणे उभं राहिलं आणि किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्याचं 32 मनांचं सोनेरी सिंहासन झळाळू लागलं। लोककल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शिवबा छत्रपती जाहला। ही भूमी राजश्रेया विराजित सकल सौभाग्य संपन्न झाली। खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य निर्माण झालं। शेतकऱ्यांचं कामकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य या मातीमध्ये अवतरलं। सोन्याचं ऊन, रुपयाचं चांदणं, मोत्याचा पर्जन्य, कस्तुरीचा धुराळा आणि अत्तराचं दव अशा स्वर्गीय सुखात महाराष्ट्र न्हाऊन निघाला। शिवराज्याभिषेक सोहळा अर्थातच वैभवाचा पूर्ण चंद्र महाराष्ट्राच्या मलमत्थावर शांत शीतल रुपेरी चांदणं पेरणारा असा हा अनुपम अद्वितीय सोहळा। झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी, प्रजाहित दक्ष राजाला मानवंदना देऊया। छत्रपती शिवाजी महाराज मनामनात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक सोहळा घराघरात। प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर सकल गुणमंडित अखंड लक्ष्मी अलंकृत राजाधिराज श्रीमंत महाराज।